नमस्कार विद्यार्थी मित्र एम पी सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनल तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण जी काही एम एम एन्स या लेक्चर सिरीजमधलं पुढचा जो काही सब्जेक्ट आहे इंटरनल कम्बशन इंजिन तो घेऊन आलो ॲक्च्युली मागे मी प्रोडक्शन वगैरे हो शिकवलं त्याच्यानंतर माझी रेल्वेची जॉईनिंग असल्या कारणानं थोडंसं ऑफिसमधल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्यामुळं मला लेक्चर्स घ्यायला जमले नाही परंतु आता यापुढे आपण कंटिन्यू लेक्चर्स घेऊ याची अपेक्षा ठेवाच ठेवास तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि जे काही आय सी इंजिन आणि इंडस्ट्रीयल जे काही इंजिनिअरिंग आहे त्याचे मी लवकरात लवकर चांगल्या ले, पद्धतीने लेक्चरसाठी अपलोड करायचा प्रयत्न करेल थोडंसं जे काही लेक्चरला ले डिले झाले त्याबद्दल मला म्हणजे माफ करा ठीक आहे सॉरी फॉर दॅट बट होप सो की तुमचा अभ्यास चालू असेल आता या मराठा आरक्षणामुळे म्हणा किंवा आपल्या एम पी एस सी जी जी काही आपली राज्यशैजची परीक्षा पुढे गेली त्यामुळे आपली मेन्स जी आहे ए एम एची तिची पण आता डेट एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं खूपच डिफिकल्ट आहे असू दे आता काय जे काही चांगल्या सेफ झोनमध्ये आहेत पर्सनल ते ज्यांना वाटतंय त्यांनी अभ्यास चालूच ठेवा आणि टेक्निकल अभ्यास करत असाल पहिल्यापासून तर तो चालूच ठेवा कारण त्याचा मग तुम्हाला बाकी एक्झाम्सला पण फायदा होईल त्याचं टेन्शन नक्की अभ्यास वाया जात नाही अभ्यास कधी ना कधी उपयोगात येतोच ठीक आहे चला तर मग आता आपण आपला नवीन सब्जेक्ट इंटरनल कंबशन इंजिन आणि त्यातला पहिला टॉपिक जो आहे एअर स्टँडर्ड सायकल ज्या काही आपल्या आय सी इंजिन असतात त्याच्या सायकल्स आपण आज कवर करायचा प्रयत्न करू ठीक आहे बघा पहिल्या क्वेश्चन पाहूया आपण आता की कम्प्रेशन डिझेल इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द एक्सपान्शन रेशो लो सेम हाय डिपेंड्स ऑन इंजिन साईज डिझेल इंजिन जेव्हा बात करतो मी डिझेल इंजिनची तेव्हा मला डिझेल लक्षात येतं माझे की डिझेल सायकल डिझेल सायकल जेव्हा मी पी व्ही डायग्रामवर ड्रॉ करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते की पी व्ही डायग्राममध्ये मला अशा पद्धतीने मला डिझेल सायकल पाहायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने मला डिझेल सायकल पाहायला मिळते ह्या ज्या काही प्रोसेस आहेत जेव्हा डिझेल इंजिनची हे करतो डिझेल इंजिनमध्ये काय असतं पहिल्यांदा काय होतं माझं सक्षन होतं सक्शनच्या स्ट्रोकमध्ये सेक्शनच्या स्ट्रोकमध्ये काय होतं फक्त एअर जी आहे ती माझी काय होते इंजिनच्या आतमध्ये येते आणि ती एअर जेव्हा इंजिनच्या आतमध्ये येते तेव्हा ती एअर पूर्ण सक्ष हा खाली जाईपर्यंत म्हणजे सक्शन स्ट्रोक कंप्लीट होईपर्यंत ही एअर पूर्ण आतमध्ये येते नंतर जेव्हा कम्प्रेशनचा स्ट्रोक येतो कम्प्रेशनच्या स्ट्रोकमध्ये काय होतं कप का पेस्टन वर जायला लागतो आणि ही जी आतमध्ये एअर जे आलेली आहे ती काय व्हायला लागते कम्प्रेस व्हायला लागते बाकी ते वॉल क्लोजिंग वगैरे हो वा ते तुम्ही ॲजून तुम्हाला माहितच येते जेव्हा कम्प्रेस व्हायला जाते एअर तेव्हा एंड ऑफ द कम्प्रेशन स्ट्रोक मी काय करतो फ्युअल इंजेक्ट करतो आतमध्ये जसं फ्युअल इंजेक्ट झाला आतमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये आतमधला जो काही एअरचं टेम्प जे आहे तिचा ऑलरेडी मुळे हाय टेम्परेचर झालं आहे आणि तो फ्यूल याच्या एकदा इंजेक्ट झाला का त्याचं ब्लास्ट होतं आणि ब्लास्ट झाल्यामुळं पूर्ण काय होतं एक्सप्लोजन होतं आणि हा पूर्ण पिस्टन काय होतो खाली येतो आणि तो पिस्टन खाली येणार म्हणजे काय आपला पावर स्ट्रोक ठीक आहे मग वन टू टू माझं माझं काय होतं आयसेंट्रॉपिक कंप्रेशन होतं ठीक आहे आणि हे कम्प्रेशन झालं की मी कॉन्स्टंट प्रेशरला डिझेल सायकलमध्ये कॉन्स्टंट प्रेशरला काय करतो मी हिट ॲड करतो ठीक आहे ही हीट ॲड झाली का मग मी काय करतो माझा टू थ्री टू फोरमध्ये माझं काय होतं एक्सपेंशन होतं म्हणजे पॉवर स्ट्रोक मिळतो की एक्सपेन्शन होता आणि फोर टू वन मध्ये माझे, माझे काय होते हीट रिजेक्ट होते कॉन्स्टंट वॉल्यूमला मग इथे काय म्हटलंय कम्प्रेशन स्ट्रोक तुम्हाला माहिती आहे का कम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे हा जो वॉल्यूम आहे वी वन आणि व्ही टू वी वन आणि व्ही टूचा रेशो म्हणजे कम्प्रेशन रेशो वी वन बाय व्ही टूचा रेशो म्हणजे कंप्रेशन रेशो गॉट इट मग हा रेशो कम्प्रेशन रेशो आणि एक्सपॅन्शन रेशो म्हणजे हा थ्री आणि फोरचा रेशो व्ही थ्री आणि व्ही फोर म्हणूया किंवा व्ही फोर बाय व्ही थ्री म्हणूया मग मला सांगा इथे जर तुम्ही पाहिलं हा व्हॉल्यूम आणि हा व्हॉल्यूमचा जर रेशो पाहिला तर कम्प्रेशनचा वॉल्यूम तुम्हाला काय दिसेल हवाला जास्त दिसेल कोणता व्ही वन आणि वी टूचा आणि हा व्ही थ्री आणि वी व्ही फोरचा आहे तो कमी मग ऑबियस आहे कम्प्रेशन रेशो तुमचा आहे असतो ॲज कम्पेअर टू द एक्सपॅन्शन रेशो क्लिअर झालं ठीक आहे तसंही जर पाहिलं गेलं तर आपल्याला गोष्ट लक्षात कम्प्रेसर रेशो हा कोणाचा जास्त असतो सगळ्यात जास्त डिझेल इंजिनचा जास्त असतो तो असतो अठरा ते वीस मध्ये ठीक आहे चला बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन हे थोडेसे क्वेश्चन्स जे आहेत ते कॉम मिक्स आहेत हां एअर स्टँडर्ड सायकलचे क्वेश्चन्स करायचे होते आणि हे इग्निशन सिस्टमचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात मला ठीक आहे काय प्रॉब्लेम करून घ्या द थर्मल इफिशियन्सी ऑफ अ एअर स्टँडर्ड डिझर सायकल हॅव्हिंग फिक्स कम्प्रेशन रेशो थर्मल इफिशियन्सी ऑफ द एअर स्टँडर्ड डिझा सायकल हॅव्हिंग द फिक्स कम्प्रेशन रेशो विथ इन्क्रीज इन द कट ऑफ रेशो म्हणजेच काय असतं कट ऑफ रेशो वाढवल्यानंतर जी काही डि एअर सायकल डिझल सायकल आहे तिची इफिशियन्सी काय होते जेव्हा तिचा कम्प्रेशर रेशो कॉन्स्टंट असतो ठीक आहे पण जेव्हा कट ऑफ रेशर वाढवतो तेव्हा काय होतं आपली जी काही इफिशियन्सी आहे ती डिक्रीज होते ठीक आहे ती काय होते डिक्रीज होते फॉर्म्युला माहिती आहे का त्याचा डिझल सायकल जी असते तिचा लक्षात ठेवा आताच फॉर्म्युला ठीक आहे रो रेश टू गॅमा मायनस वन ठीक आहे रो मायनस वन हे असतं सेपरेटली याला गॅमा मल्टिप्लाय असतो वन मायनस असतं याच्यामध्ये आणि इथे एक सेपरेट टर्म असते वन रेस टू आर सी रेस टू गॅमा मायनस ठीक आहे वन आता रो म्हणजे काय रो म्हणजे कट ऑफ रेशो असतो गॅमा म्हणजे तुमचा गॅमा जो असतो सी पी बाय सी बी वाला गॅमा ठीक आहे आणि आरसी म्हणजे काय मी कंप्रेशन रेशोसाठी आर सी वापरतो हा तुमचा फॉर्म्युला असतो <laughs> बघा आता इफ द कम्प्रेशन रेशो इज केप्ड कॉन्स्टंट दॅन द थर्मल इफिशियन्सी ऑफ कम्प्रेशन रेशो कॉन्स्टंट ठेवला तर थर्मल इफिशियन्सी ऑटोसायकलची लेस असते ड्युएलपेक्षा ऑटोसायकल सेम ॲज द डिझल सायकल ऑटोसायकल इज दॅन दॅट ऑफ द डिझल सायकल अँड ऑटोसायकल इज मोटर डॅट ऑफ द डिझल सायकल बघा जनरली जेव्हा पण मी काय म्हणतोय लक्ष ठेवा आत्ताच लक्षात ठेवा आत्ताच लक्षात ठेवा लक्षा काय म्हणते मी कम्प्रेशन रेशो जेव्हा तुमचा कॉन्स्टंट असतो कम्प्रेशन रेशो तुमचा सेम असतो किंवा सेम असतो तेव्हा ऑटोची जी काय इफिशियन्सी असते ती काय असते जास्त असते कम्प्रेशन रेशो सेम ऑटो सायकलची इफिशियन्सी हमेशा जास्त असते डिझेलपेक्षा ठीक आहे फॉर द सेम कम्प्रेशन रेशो आणि हिट एडिशन द ऑटो ग्रेटर ड्युएल नंतर आणि नंतर डिझेल तीन नंबर ठीक आहे आणि फॉर द सेम मॅक्सिमम टेम्परेचर आणि हिट रिजेक्शन बघा सेम कम्परेचर रेशो आणि हीट ॲडिशन आणि मॅक्सिमम टेम्परेचर आणि हिट रिजेक्शन जर असेल सेम तर डिझेलची जास्त असते ड्युअलची दोन नंबरला असते आणि नंतर तीन नंबरला ऑटो असते ठीक आहे क्वेश्चन लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पण एक्झामला यायचे चान्सेस जास्त आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन ॲज कम्पेर्ड टू द टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन हॅविंग सेम आउटपुट रेटिंग अँड द सेम कंप्रेशर रेशो हॅव बघा फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन एक ॲज कम्पेअर्ड टू द टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन आता फोर स्ट्रोक आणि टू स्ट्रोक काय असतं शॉर्टमध्ये सांगून देऊ का बघा फोर स्ट्रोकमध्ये काय होतं फोर स्ट्रोकमध्ये काय होतं जेव्हा इंजिनमधले आपली जी पिस्टनची अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये काय होतात पिस्टन हातचे पिस्टनचे काय होतात चार स्ट्रोक मागे होतो म्हणजे कसा सक्शनचा स्ट्रोक एक म्हणजे पिस्टन खाली येतं कम्प्रेशनला परत वर जातो से दोन स्ट्रोक ठीक आहे परत पावर स्ट्रोकमध्ये खाली येतो आणि परत एक जो स्ट्रोकला तो वर जातो या असे चार होतात पण जेव्हा मी टू स्ट्रोकची बात करतो तेव्हा माझा जो पिस्टन आहे तो एकदाच खाली येणार आणि मग काय करणार एकदाच वर जाणार आणि याच्यामध्ये तुमच्या ह्या चारही गोष्टी होतात कम्प्रेशन सक्शन कम्प्रेशन पॉवर आणि एक्झॉस्ट या चारही पिस्टनच्या फक्त दोनच वर खाली ज्या मुवमेंट त्याच्याने होत्या दोनच स्ट्रोकने होतं ते ठीक आहे मग टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोकमध्ये का त्यांनी काय म्हटलंय त्यांचा आउटपुट सेम आहे रेटिंग आणि कम्प्रेशन रेशो पण सेम आहे तर मग त्यांच्यामध्ये काय असणार आहे ठीक आहे तर त्यांच्यामध्ये काय असतं बघा रिलेशन बघा हां स्ट्रोक पेट्रोल इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन हॅविंग सेम आउटपुट अँड कंप्रेशन रेशो हैव द हायर थर्मल इफिशियन्सी मग हमेशा इफिशियन्सी जी कस कसली आहे जी काही स्ट्रोक आहे त्याची काय असणार आहे जास्त असणार आहे कशापेक्षा टू स्ट्रोकपेक्षा पण त्याच्यासाठी कंडिशन काय असते तुमचं आउटपुट पण सेम आहे आणि कंप्रेशन रेशो पण तुमचा सेम असेल तर बघा इथं लिहिलं फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन हॅविंग द सेम आउटपुट रेटिंग जो आउटपुट व्हॅल्यू म्हणा अँड सेम कंप्रेशन हॅव द हायर थर्मल इफिशियन्सी एफिशियन्सी ऑफ डिझल सायकल डिपेंड्स ऑन कारण मग काय म्हटलंय जी काही एफिशियन्सी असेल डिझल सायकलची ती कशावर डिपेंड असते ऑप्शन वन कम्प्रेशन रेशो ऑप्शन टू कंप्रेशर रेशो कट ऑफ रेशो कट ऑफ रेशन कट ऑफ प्रेशर रेशो एफिशियन्सी ऑफ डिझल सायकल डिपेंड्स ऑन द कम्प्रेशर रेशो ऑन द कट ऑफ रेशो मी मागायची तुम्हाला एफिशियन्सीचा फॉर्म्युला दाखवला होता ठीक आहे वन मायनस वन अपन आर सी रेश टू गॅमा मायनस वन रो रेश टू गॅमा आणि अपॉन गॅमा रो मायनस वन हा काय झाला माझा फॉर्म्युला मग याच्यामध्ये डिपेंड कशावर कर करतो तो हा कम्प्रेशन रेशो दिसतो आर आणि रो म्हणजे काय कट ऑफ रेशो ठीक आहे कट ऑफ रेशो काय असतं रे कट ऑफ रेशो काय असतं आपला टेम्परेचर जो काय टी थ्री असतो टेम्परेचरमध्ये ठीक आहे वॉल्यूम जे असतं व्ही थ्री आणि व्ही फोर यांचा काय असतं व्ही टू यांचा काय रेशो असतो ठीक आहे सर कुठला वॉल्यूम सांगतो एखाद्या ब्लँक पेज आला का मी तुम्हाला डायग्राम करून दाखवतो द थर्मल इफिशियन्स ऑफ द डिझल सायकल इज ठीक आहे ऑप्शन्स बघा खूप लेंदी ऑप्शन्स आहेत आणि एक्झाम लास्टच क्वेश्चन टाईपचे क्वेश्चन येतात आणि आपण त्यांच्यासाठी प्रिपेअर नसतो ठीक आहे बघा आता थर्मल इफिशियन्सी डिझेल सायकलची ही जी डिझेल सायकल आहे ना ही थर्मल इफिशियन्सी रिड्यूस ॲट हाय कम्प्रेशन रेशो फॉर द सेम कट ऑफ रेशो अँड हिट कॅपॅसिटी रेशो ठीक आहे जेव्हा कंप्रेशन रेशो वाढवतो तेव्हा काय होते कमी होते हे जरा डाउटफुल आहे इंडिपेंडंट ऑफ वेरिएशन ऑफ द कट ऑफ रेशो नाही कट ऑफ रेशोवर डिपेंड करते इंडिपेंडेंट कसं रिड्यूस ॲट हायर कट ऑफ रेशो फॉर द सेम कंप्रेशन रेशो अँड द हिट कॅपॅसिटी ठीक आहे अँड रिड्यूस ॲट हिट कॅपॅसिटी हिट कॅपॅसिटीचा काय संबंधच नाही इफिशियन्सीमध्ये ठीक आहे सेम कट ऑफ रेश कट ऑफ रेशर सेम आणि एक्सपेंशन सेम ही कंडिशन मला थर्ड ऑप्शन हा बेस्ट असतो वाटतोय कारण जेव्हा कट ऑफ रेशो वाढवतो माझी इफिशियन्सी काय होते कमी होत जाते जेव्हा कंप्रेशन रेशो आणि हिट कॅपॅसिटी काय असते तुमची सेम असते हिट कॅपॅसिटी रेशो हिट कॅपॅसिटी रेशो म्हणजे सी पी वाय सी वीचा रेशो दॅट इज नथिंग बट गॅम ठीक आहे तर थर्ड ऑप्शन आपला परफेक्ट आहे लक्षात ठेवा कट ऑफ रेशो जेव्हा वाढवतो तेव्हा काय होते कमी होते ठीक आहे चला कंप्रेशन रेशो इन एस आय इंजिन व्हेरी फ्रॉम कंप्रेशन रेशो इन एसआय इंजिन ठीक आहे वेरी फ्रॉम जो काही कंप्रेशन रेशो असतो तो कुठून व्हेरी करतो सिक्स टू अच्छा कसला एस आय म्हणजे काय स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे किती सहा ते बारा असतं सहा ते दहा असतो तो ठीक आहे एस आय इंजिनचा सहा ते बारा असतो सो जो काही सी आय इंजिन असतो कंप्रेशन इग्निशन इंजिन तो सोळा ते एकवीस असतो आणि ड्युएलसाठी बारा ते सतरा असतो द स्ट्रोक ऑफ द इंजिन इज स्ट्रोक म्हणजे काय इंजिनचा इंजिनचा स्ट्रोक काय असतो स्ट्रोक म्हणजेच काय जेव्हा तुम्ही या टॉप डेड सेंटरपासून आणि या बॉटम डेड सेंटरपर्यंत जे काय डिस्टन्स असतं ते ठीक आहे बघ त्यांनी काय म्हटलं डिस्टन्स डी टीडीसी अँड बी डी सी इज नथिंग बट स्ट्रोक ठीक आहे येथून एवढं जे काय मुवमेंट होते त्याला स्ट्रोक म्हणतो ठीक आहे बाकी वॉल्यूम लेंथ वगैरे त्याला काय म्हणू शकतो लेंथ ऑफ कनेक्टेड रोडचा काय संबंधच नाही डायमीटरचा काय संबंध नाही वॉल्यूम पण काय नाही म्हणू शकतो द रेर स्टँडर्ड सायकल त्यांनी बघा काय म्हटलंय द एअर स्टँडर्ड सायकल विथ अ फॉलोईंग प्रोसेस इन सिक्वेन्स रिव्हर्स ॲडाबेटिक कम्प्रेशन बघा काय काय म्हटलं त्यांनी एक काय असते रिव्हर्स ॲडाबेटिक कॉम्प्रेशन कॉन्स्टंट रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर हिट ॲडिशन हिट ॲडिशन कॉन्स्टंट प्रेशरला केली रिव्हर्सिबल ॲडाबेटिक एक्सपेन्शन एक्सपेन्शन केलं रिव्हर्सिबल कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे असं येईल व्ही आहे ना पी बी डायग्राम ड्रॉ करतोय आणि मी तुम्हाला सांगितली ही डायग्राम जी कसली असते आपली डिझल सायकलची असते तुम्हाला मी एकदा ह्या सायकल समजून सांगू का म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील डाऊट असतील क्लिअर होऊन जातील बघूया सायकल जरा समजून सांगतो पहिले एक असते ऑटोसायकल तिला काय म्हणतो ऑटोसायकल म्हणतो हा ब्रे ठीक आहे एक ऑटोसायकल असते जी गंमत अशी असते ऑटोसायकल मध्ये काय असतं या अशा टाइपचा आपण पी व्ही डायग्राम ड्रॉ करतो ठीक आहे या स्पार्क इग्निशन इग्निश स्पार्क इग्निशन म्हणजेच काय दोन टाईपचे इंजिन असतात एक असतो पेट्रोल इंजिन आणि एक असतो डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं जेव्हा हे काही कंप्रेशन आहे सक्शन होतं सक्शन होतं तेव्हा सक्शनमध्ये काय असते तुमची एअर प्लस फ्युएल हे दोघं कंबाइंडली येतात कशामध्ये सिलेंडरच्या आतमध्ये आणि जेव्हा फक्त एअर येते फक्त एअर येते त्याला काय म्हणतो आपण डिझेल इंजिन मग एअर फ्यूल मिक्सचर आला तो जेव्हा कम्प्रेशन व्हायला येतं जसा खालून वर जातो पोझिशन जसे पिस्टलची खालून वर असते तेव्हा ते मिक्सर काय होतं कंप्रेस होतं आणि इथे काय असतो आपला स्पार्क प्लग असतो आणि तो स्पार्क प्लग काय होतो इथे स्पार्क क्रिएट करतो आणि त्या स्पार्क क्रिएट झाल्यामुळं इथे काय होणार आपला कंबशन होतं पण <sharp> डिझेल इंजिनची बात करतो एसआय इंजिन याला काय म्हणतो स्पार्क इग्निशन इंजिन किंवा पेट्रोल इंजिन म्हणतो पण जेव्हा मी डिझेल इंजिनची बात करतो डिझेल इंजिन म्हणजे सी आय इंजिन त्याला काय म्हणतो कंप्रेशन इग्निशन इंजिन तेव्हा जेव्हा सक्षम होतं म्हणजे जेव्हा पिस्टन वरून खाली येतो पहिल्या स्टार्टिंगला तेव्हा याच्या आतमध्ये फक्त एअरच येते आणि ही फक्त सिंगल एअर येते आणि मग ती एअर कंप्रेस होते आणि ती एअर कंप्रेस झाली का त्या एअरचं कम्प्रेशन झालं की मग काय होणार जेव्हा एंडला येते कंप्रेशनच्या तेव्हा इथून काय होणार डिझल जे असणार आहे त्या इथे स्पार्क प्लग न असता इथे काय असतं स्पार्क प्लग नसता इथे काय असतो फ्यूल इंजेक्टर असतो आणि तो फ्यूल इंजेक्टर काय करतो त्याच्या आतमध्ये फ्युअलला इंजेक्ट करतो फ्यूल म्हणजे काय डिझेलला इंजेक्ट करतो आणि मग ती बर्निंगची प्रोसेस होते मग पॉवर स्ट्रोक भेटतो ठीक आहे चार टाईपचे स्ट्रोक असतात पहिले सक्शन होतं पिस्टन खाली येतो जे काही मिक्सर आहे ते आतमध्ये येतं कम्प्रेशन होतं ते मिक्सरचं टेम्परेचर प्रेशर वाढतं आणि त्याच्या एंडला कंप्रेशरच्या एंडला स्पार्क प्लग होतो किंवा डिझल इंजिन असेल तर फ्युएल इंजेक्ट होतं आणि मग त्याचं बर्निंग होतं आणि परत ते खाली येतं पॉवर स्ट्रोक भेटते ती ॲक्च्युली आपल्याला पॉवर भेटते आणि तो खूप मोठा असतो नंतर परत पिस्टन वर जातो आणि जे काही बर्न झालेले गॅसेस आहेत जे काही धूर वगैरे आहे ते सगळं काय करतं बाहेर टाकतं एक्झॉस्ट वॉलद्वारे मग सगळ्यात महत्वाचा हो कोण असतो पावर स्ट्रोकच आपल्याला सगळी पॉवर देतो बाकी हे दोन स्ट्रोक असतात तीन स्ट्रोक असतात ते आयडियल स्ट्रोक आयडियल म्हणण्यापेक्षा ते याच्यावर डिपेंड असतात त्यांच्यामध्ये आपली जी काही एनर्जी आहे जी काही पॉवर आहे ती यूज होते आणि पावर स्ट्रोकमध्ये आपल्याला पॉवर जनरेट होतो क्लिअर झाल्या गोष्टी एक सायकल असते ऑटो सायकल ऑटो सायकलमध्ये काय असतं तुमचा जो काय ही हीट ॲडिशन जे आहे हीट ॲडिशन हीट ॲडिशन आणि हीट रिजेक्शन ही काय आहे हे दोघं कशा लावतात कॉन्स्टंट व्हॉल्यूम लावतात मग जी पी व्ही डायग्राम जर ड्रॉ केली तर ती मला अशी पाहायला मिळते ठीक आहे कशी पाहायला मिळते अशी पाहायला मिळते वन टू टू हीट ॲड वन टू टू काय होतं कम्प्रेशन होतं टू टू थ्रीमध्ये काय होतं हीट ॲडिशन होते कॉन्स्टंट वॉल्यूमला ठीक आहे थ्री टू फोरमध्ये काय होतं माझं हिट एक्स आयडिमॅटिक एक्सपेन्शन होतं आणि फोर टू वनमध्ये मध्ये काय होतं हीट रिजेक्शन होते ठीक आहे हीट रिजेक्शन कॉन्स्टंट वॉल्यूमला हे असते माझी ऑटो सायकल अशा पद्धतीने डिझेल सायकल मी मग कशी सांगितली डिझेल सायकल सर सर कशा पद्धतीने असते अशा पद्धतीने असते ही अशी अशी वन टू 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 थ्री फक्त इथे गम्मत काय आहे का इथे दोन्ही प्रोसेस कॉन्स्टंट वॉल्यूमला लावतात हीट ॲडिशन हिट रिजेक्शन इथे काय होतं हीट ॲडिशन कॉन्स्टंट प्रेशरला होतं आणि हिट रिजेक्शन कॉन्स्टंट वालूम होतं ही कोणती सायकल आहे ही डिझेल सायकल आहे ठीक आहे चला क्लिअर झाला पेट्रोल आणि डिझेल सायकलमध्ये हां नेक्स्ट बघा द एअर स्टँडर्ड इफिशियन्सी ऑफ द ऑटो सायकल कम्पेर टू द डिझल सायकल फॉर द गिवन कम्प्रेशन रेशो ऑटोसायकलची इफिशियन्सी हमेशा जास्तच असते सेम कम्प्रे कंप्रेशन रेशो जर सेम असेल तर जर टेम्परेचर आणि त्यांनी जर म्हटलं इट रिजेक्शन किंवा मॅक्सिमम टेम्परेचर जर सेम आहे तर मग डिझल सायकल स्ट्रॉंग असते पण जर कम्प्रेशन रेशो म्हटलं तर तिथे तुमची ऑटोसायकल ही काय असते हमेशा हमेशा इफिशियन्सी हायर असते इन्क्रीज इन द कम्प्रेशन रेशो इन सीआय इंजिन ठीक आहे सीआय इंजिनमध्ये कंप्रेशन रेशो वाढवला तर तुमची जी काही इफिशियन्सी आहे तिचा काय इफेक्ट होतो आता सी आय इंजिनमध्ये बघा वन मायनस वन आपण आर सी रेस टू गॅमा मायनस वन ठीक आहे रो रेस टू गॅमा मायनस वन आपोन रो मायनस वन हा आपला फॉर्म्युला आहे तर ही टर्म वाढवली ही टर्म काय केली आपण आपण काय केलं हा इनक्रीज केला ठीक आहे हा इन्क्रीज केला तो अभियसी ही ही टर्म काय ही पूर्ण जी आहे काय म्हणत आहे हे सगळं कॉन्स्टंट ठेवलं ठीक आहे हे पूर्ण काय केलं कॉन्स्टंट केलं आणि ही टर्म जर आपण वाढवली ठीक आहे हा वन टू केला किंवा थ्री बाय फोर केला ठीक आहे टू फोर पंचवीस पंच्याहत्तर ठीक आहे याला जर कंटिन्युअसली वाढवलं आपण कंप्रेशन रेशिओला तर काय होणार आहे आप आपली इफिशियन्सी जी आहे ती काय होत जाणार कमी कमी होणार डिक्रीज इज द थर्मल एफिशियन्सी ठीक आहे एबीसीडी आपल्याला आहे एक्झामला असं एक्झामला येऊ शकतात चान्सेस आहेत टू आइसोथर्मल्स अँड टू ॲडियाबेटिक दोन आइसोथर्मल आहेत आणि दोन कॉन्स्टंट व्हॉल्यूमेस मी एवढं तर सांग अच्छा दोन आयसेन्ट्रॉपिक आणि दोन कॉन्स्टंट वॉल्यूम मागाशी तुम्हाला सांगितलं मागे या मागे या मागे इथे काय होत्या ह्या ज्या दोन होत्या त्या काय होत्या या दोन कॉन्स्टंट वॉल्यूम होत्या कोणत्या सर नीट दाखवा ह्या दोन काय होत्या कॉन्स्टंट वॉल्यूम होत्या आणि ह्या दोन असतात त्या काय असतात आयसन रिव्हर्सेबल ॲडाबेटिक किंवा आयसेन्ट्रॉपिक कंप्रेशन रिव्हर्सेबल ॲडाबेटिक किंवा आयसन ट्रॉपिक एक्सपेन्शन ठीक आहे प्रॉपर सर ड्रॉ करा व्यवस्थित काहीतरी खिचडी गिरे तुम्हाला एवढं तर येत था ये असतं ना ठीक आहे एवढं तर येत असतं ही जी असते ह्या दोन ह्या दोन काय असतात रिव्हर्सिबल आयडिबॅटिक असतात मग टू आयसेन्ट्रॉपिक टू कॉन्स्टंट वॉल्यूम तिला काय ऑटो ऑटोसायकल मग बीचा आन्सर येतं थ्री ठीक आहे आणि सेम टू आयसेन्ट्रॉपिक आणि टू कॉन्स्टंट प्रेशर असेल तर ती काय असते डिझेल सायकल असते तिला म्हणतात ज्यूल सायकल ठीक आहे आणि डिझेलमध्ये काय असतं डिझेलमध्ये सर एक आयसन दोन्ही आयसन ट्रॉपिक असतात एक कॉन्स्टंट वॉल्यूम एक कॉन्स्टंट प्रेशर असते ठीक आहे आणि दोन थर्मल आणि दोन आयसिन ट्रॉपिक असतील तर तिला हमेशा काय म्हणतात तिला एकदम बेस्ट म्हणजे काय म्हणतात स्टँडर्ड सायकल तिला कार्नॉट सायकल म्हणतात आणि टू थर्मल आणि टू कॉन्स्टंट वॉल्यूम असेल तर तिला काय म्हणतात आपण स्टर्लिंग सायकल म्हणतो ठीक आहे हे लक्षात ठेवा पाच तीन दोन एक पाच तीन दोन एक पाच तीन दोन एक ऑप्शन बी करेक्ट आन्सर हे स्क्रीनशॉट टाकून घ्या लगेच म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल एक्झाम लागला तर प्रॉब्लेम होणार नाही बघा इन केस ऑफ द डिझल सायकल इन्क्रीज इन द कट ऑफ प्रेशरिजेस जर कट डिझेल सायकल जर असेल डिझल सायकल मध्ये आता कट ऑफ रेशो काय असतं बाबा हे बघून घ्या एकदा तुम्हाला डोक्याला ताप नको हे असं आहे ही अशी सायकल असते डिझेल सायकल असा काहीतरी असतं वन टू थ्री आणि फोर बरोबर का बघा आता वन टू थ्री फोर वन टू टूमध्ये काय असतं जर व्हॉल्यूम इथे वा वनमध्ये व्ही वन असतो आणि हा व्हॉल्यूम काय असतो व्ही टू असतो तर जेव्हा मी व्ही टू व्ही वन बाय व्ही टू करतो त्याला मी काय करतो कंप्रेशन रेशो म्हणतो त्याला काय म्हणतो कंप्रेशन रेशो पण जेव्हा मी व्ही थ्री बाय व्ही टू म्हणतो त्याला मी काय म्हणतो कट ऑफ रेशो याला काय म्हणतो मी कट ऑफ रेशो ठीक आहे मग त्यांनी काय म्हटलंय की डिझेल सायकलमध्ये कट ऑफ रेशो विल इन्क्रीजेस कट ऑफ रेशो वाढवला तर तो काय करतो हो? काय वाढवतो तो काय करतो कट ऑफ प्रेशर जर इन्क्रीज केला तर कट ऑफ प्रेशर काय करतो माझा मिनी इफेक्टिव्ह प्रेशर काय करतो इन्क्रीज करतो ठीक आहे मिनिफिक प्रेशर जर हा वाढवला वा वा, माझं मी वाढवला वा, तर माझा मिनी इफेक्टिव्ह प्रेशर काय होतो वाढतो ठीक आहे लक्षात ठेवा ऑटोसायकल जर असं नोण्याचं कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस कारण ऑटोसायकलमध्ये असतंच काय दोन आयसन ट्रॉपिक आणि दोन कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस ही एक आणि ही एक बरोबर हायेस्ट युजफुल कॉम्प्रेशन रेशो इज द कंप्रेशन रेशो ऍट विच हायेस्ट युजफुल कंप्रेशन रेशो इज द हायएस्ट युजफुल कंप्रेशन रेशो इज द हायएस्ट युजफुल कंप्रेशन रेशो ओके चला बघा समजा सगळ्यात म्हणजे जो काही हायेस्ट आहे कंप्रेशन रेशो म्हणजेच काय ठीक आहे विच इज द कम्प्रेशन रेशो ॲट विच इंजिन कॅन बी सेफली ऑपरेटेड इंजिन गिव्ज द मॅक्सिमम थर्मल एफिशियन्सी इंजिन ऑपरेट स्मूथली डिटोनेशन फक्स्ट बिकम ऑडिबल ठीक आहे तर कंप्रेशन शो वाढला कधी कधी काय होतं कंप्रेशन सिस्टन वाढला की आपलं काय होतं इंजिनमध्ये आपल्याला थडिंग साऊंड वगैरे हो येतात ठीक आहे डिटोनेशन हो वगैरे होतं ठीक आहे मग इंजिन असा पाहिजे की ज्याच्यामध्ये तरी कम्प्रेशन रेशो असा पाहिजे की ज्याच्याला इंजिन तुमचं सेफली ऑपरेट झाला पाहिजे ठीक आहे म्हणजे विदाऊट नॉकिंग वगैरे न होता तुमचा त्या रेंजमध्ये तो वर्किंग झाला पाहिजे ठीक आहे ही एक कंडिशन आहे आपली दुसरी एक कंडिशन की तो स्मूथली पण वर्क झाला पाहिजे ठीक आहे आणि तिसरी एक कंडिशन आहे का तू मॅक्सिमम इफिशियन्सी पण त्याने दिली पाहिजे म्हणजे तिन्ही कंडिशन आहेत आणि डिटोनेशन बिक्स ऑडेबल हे नसतं ठीक आहे मग याच्यामधला सगळ्यात बेस्ट काय की असा एक कंप्रेशन असो हो की ज्याच्याला तुमच्याला काय जी काय तुमची थर्मल एफिशियन्सी आहे ती तुमची काय असली पाहिजे मॅक्सिमम असली पाहिजे कारण नंतर एका कट ऑफ एक प्रश्न वाढत गेला की तुमचं थडिंग नॉईज वगैरे होतं आणि तुमची इफिशियन्सी हो ऑटोमॅटिकली डाऊन होत जाते परफेक्ट ऍन्सर काय की इंजिनची जो अशी मॅक्सिमम एफिशियन्सी होतं एक असा कम्प्रेशन असो हो की ज्याला इंजिन काय करतं आपलं मॅक्सिमम थर्मल इफिशियन्सी देऊन टाकतं हां द फिक्शियस प्रेशर

म्हणजे ॲझूम करतो आपण का तो एक प्रेशर आहे त्या प्रेशरला आपल्याला ऍक्च्युली आपल्याला तो पॉवर स्ट्रोक भेटून जातो ठीक आहे ठीक आहे इन आय सी इंजिन द बोर अँड स्ट्रोक इज टू युनिट द एरिया कॅल्क्युलेट टू द हिट लॉस दॅट कॅन बी टेकन एज आता एरिया म्हणजे काय ही वाली हिट ही लॉस कुठून कुठून होणार आता मला एक गोष्ट सांगा हिट लॉस कुठून कुठून होणार हा सिलेंडर अशा टाईपचा असतो ठीक आहे त्याचा डायमीटर किती दिला आहे दोन आणि लेंथ किती दिलेली आहे दोन तर मग त्या आपल्याला दोन फॉर्म्युले वापरायला लागतील कोणता एक असतो सरपेसि सरपेस एरिया आणि एक असतो पाय बाय फोर डी स्क्वेअरवाला ठीक आहे पण हे असे किती आहेत दोन आहेत दोन आहेत ना म्हणून इथे मल्टिप्लाय बाय टू होतं मग पाय डी एल डी एल डी आणि दोन सेम आहेत म्हणजे इथे येणार द चार बरोबर का इथे डीचा स्क्वेअर म्हणजे किती चार आणि चार दोन आहे पाय बाय फोर डी स्क्वेअर ना बरं ना इथे डी एल म्हणजे किती दोन दोन आहे त्याचा चार होणार आणि इथे काय आहे पाय बाय फोर डीचा स्क्वेअर किती असतो दोनाचा वर्ग चार बागीला दोन आणि बागीला चार म्हणजे चार।, बागी बागी चार चार जाईल मग इथे टू पाय मग एकूण किती होऊन जाईल तो सिक्स पाय होऊन जाईल ठीक आहे हा टू कसला घेतला आहे सर हा एक सर्कल आणि हा एक सर्कल आणि पाय बाय फोर डी स्क्वेअरचा वॅल्यू येऊन जाते ठीक आहे चला मग ऑप्शन काय आला सिक्स पाय आला बाकी करून घ्या सिम्पल कॅल्क्युलेशन आहे हिट लॉस कुठून होते त्याने सांगितले अच्छा इन ऑटो सायकल द हिट ॲडिशन अँड हिट रिजेक्शन टेक प्लेस ॲट दे ऑटो सायकल काढूया अशी असते अशी असते अशी असते वन टू थ्री आणि फोर ठीक आहे हिट ॲडिशन आणि हा ओके हिट ॲडिशन अँड हिट रिजेक्शन टेक प्लेस ॲट हिट ॲडिशन अँड हिट टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट वॉल्यूम कॉन्स्टंट वॉल्यूम रिस्पेक्टिवली तर मला सांगा मी तुम्हाला सांगितलं की ॲडियाबेट जी काय सायकल असते तिला काय म्हणतो आपण ऑटोसायकललाच काय म्हणतो कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस काय म्हणतो कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस मग ही अशी प्रोसेस असते जिच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूमलाच हिट ॲडिशन आणि हिट रिजेक्शन होत असते ठीक आहे थर्मल इफिशियन्सी ऑफ द सायकल इज थर्मल इफिशियन्सी ऑफ द ऑटोसायकल इन्क्रीजेस विथ कंप्रेशन रेशो इन्क्रीजेस विथ स्पेसिफिक हिट रेशो इन्क्रीज विथ कंप्रेशन स्पेसिफिक हिट रेशो ठीक आहे ठीक काय होते आपले इन्क्रीज एक मिनट आहे धा ठीक आहे ती काय होते इन्क्रीज होते कट ऑफ रेशो जसं असं वाढवतो तसे तसे काय होते इन्क्रीज होते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या बघा फॉर द सेम व्हॅल्यू ऑफ द कम्प्रेशन रेशो ऑफ द हीट इनपुट ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं मग अशीच का जो जेव्हा काही सम्प्रेशन रेशो सेम असतो आणि हीट इनपुट तुमचा सेम असतो ऑटोसायकल हमेशा काय असते एक नंबरला असते पण ऑटो एक नंबरला असले तरी ड्युएल दोन नंबर आणि डिझेल तीन नंबरला असते ठीक आहे चला द थर्मल इपिशनश ऑफ द आयडियल ऑटोसायकल इन्क्रीजेस विथ द कम्प्रेशन रेशो ठीक आहे ऑप्शन वन इज करेक्ट आन्सर मग शिज ज्या पद्धतीने सांगितलं तेव्हा विच ऑफ प्रोसेस इज असोसिएट विथ डिझेल नॉट असोसिएट म्हटलंय त्यांनी की डिझलच्या रिलेटेड नाही कॉन्स्टंट प्रेशर असते कॉन्स्टंट वॉल्यूम असते आयडियाबेटिक असते आयसोथर्मल नसते ठीक आहे ही डिझल सायकल जर ड्रॉ केली तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का ह्या दोन काय असतात आय आयडियाबेटिक असतात ही कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असते ठीक आहे बघा फॉर द सेम मॅक्सिमम प्रेशर अँड हीट इनपुट द मोस्ट इफिशियंट सायकल इज मॅक्सिमम प्रेशर सेम ठेवला आणि हीट इनपुट सेम ठेवला बघा मगाशी कंप्रेशन रेशो सेम होता कंप्रेशन रेशो सेम होता आणि हिट इनपुट जरी सेम असता तर ऑटो बेस्ट असते पण इथं मॅक्सिमम प्रेशर सेम आहे तर आपण काय कशाला प्रिफरन्स देतो आपण डिझेलला प्रिफरन्स देतो डिझेलची सगळ्यात जास्त जास्त बघायचं सेम कंप्रेशन रेशो आणि हिट ॲडिशन सायकल तुमची काय असते एक नंबर ड्युएल दोन नंबर डिझेल तीन नंबर सेम कंप्रेशन रेशो बघा सेम कंप्रेशन रेशो आणि हिट ॲडिशन ऑटो ड्युएल अँड डिझेल आणि सेम कंप्रेशन रेशो आणि हिट रिजेक्शन जरी असेल तरी ऑटो ड्युएल आणि डिझेल पण कंडिशन काय झाली कंडिशन झाली सेम मॅक्सिमम प्रेशर आहे हीट इनपुट डिझल ड्युएल ऑटो ठीक आहे मग या कंडिशन कंडिशनमध्ये डिझेल तुमची टॉपला असते ड्युएल आणि ऑटो दोन नंबरला ठीक आहे मोस्ट ऑफ द हाय स्पीड कंपन इंजिन ऑपरेट्स ऑन कशावर ऑपरेट करतात ते ड्युएल कंपशन सायकलवर करतात ड्युएल कंपशन सायकल काय असते एक अशा पद्धती सायकल असते बघा लक्ष द्या तिच्यामध्ये तुमचं आयसन ट्रॉपिक कंप्रेश होतं ठीक आहे हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर आणि मग परत हीट आयसन ट्रॉपिक एक्सपेन्शन आणि मग कॉन्स्टंट वॉल्यूम असतं म्हणजे याच्यामध्ये हीट ॲडिशन दोन कॉन्स्टंट प्रेशरला पण होते आणि कॉन्स्टंट वॉल्यूमला होते ठीक आहे म्हणजे काय हाय स्पीड इंजिन असतात ते ड्युएल कंप्रेस सायकल ऑपरेट करतात ओके थँक्यू फॉर दिस सेशन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नक्कीच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ओके बाय बाय